ठाणानगा रोडवर असलेल्या गुन्हे शाखा आणि गुप्त वार्ता विभागाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेली विहीर असुरक्षित झाली आहे त्यामुळे विहिरीच्या बाजूचा असलेला कठडा हा उंच नसल्याने तिथे संरक्षक जाळी बसवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे या संदर्भात दोन्ही विभागांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे पनवेल शहरात भूखंड क्रमांक सहावर नवी मुंबई गुन्हे शाखेचे कक्ष क्रमांक दोन चे युनिट आहे त्याचबरोबर बाजूला राज्य गुप्त वार्ता विभागाचे कार्यालय आहे याच भूखंडावर एक नैसर्गिक पाण्याचा श्रोत असलेली विहीर आहे या विहिरीच्या कडेला फक्त दोन फूट उंचीचा कठडा असून बाजूला शाळा असल्याने लहान मुलं या ठिकाणी येऊन डोकावतात त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर क्राईम युनिटमध्ये अभिलेखावरील गुन्हेगार व वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी आणले जातात त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी भेटण्यासाठी येतात नैराश्यामुळे या विहिरीत आत्महत्या करण्यासारख्या घटना घडू शकतात या सर्व गोष्टींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागानं इथे संरक्षक जाळी बसवावी अशी मागणी गुन्हे शाखा आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट